गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पाठाला आपण ओ ओढा, ओ ओढा हे स्वर आणि या स्वराचं स्वरचिन्ह मुळाक्षरांना कसं द्यायचं हे पाहिलंय. आता आपण त्याच्या पुढचा स्वर पाहणार आहोत. मग मला सांगा, ओ नंतर कोणतं स्वर येतं? औना नाही. ओ नंतर कोणतं स्वरचिन्ह येतं? अ. भरपूर मुलांच्या अजून हे लक्षात येत नाही आहे. पुस्तकामध्ये ॲ आणि अ या दोन स्वरचिन्हांचा समावेश केलेला नाही आहे, पण हे दोन स्वर आपल्या अभ्यासामध्ये आहेत आणि ते ए ए एडकानंतर ॲ आणि ओ ओडानंतर अ हे दोन स्वरचिन्ह त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग मागच्या पाठाला आपण ओडा हे स्वरचिन्ह पाहिलं, तर आजच्या पाठाला आपण त्याच्या पुढचं स्वरचिन्ह पाहणार आहोत, ते म्हणजे आहे अ. तर नेहमीप्रमाणे क ते न मुळाक्षरांचं लेखन करून घ्यायचं. मग ते स्वरचिन्ह कसं द्यायचं? मी तर आ दिलेलं आहे बघा, म्हणजे काना, हा काना द्यायचा आणि त्याच्यावरती हा अर्ध चंद्र द्यायचा आहे. आपण ज्या वेळेला गेल्या वेळेला बघितलं होतं ॲ, तेव्हा फक्त अर्धचंद्र दिला होता, पण अ लिहिताना आपल्याला पहिल्यांदा प्रत्येक मुळाक्षराला काना द्यायचा आहे आणि काना दिल्याच्या नंतर त्याच्या डोक्यावरती अर्धचंद्र द्यायचा आहे. तर चला नेहमीप्रमाणे पहिल्यांदा स्वरचिन्ह देऊया आपण, म्हणजे काना आणि वरती अर्धचंद्र हे काय आहे? अच स्वरचिन्ह. व्यवस्थित द्यायचं आहे. नेहमी मुलं अजून गडबडत आहे, जेव्हा मुळाक्षरांचं लेखन करायला सांगेन तेव्हा ए आणि अ, ॲ आणि अ मुलं शेवटी लिहितात, पण शेवटी लिहायचं नाही आहे. ए एडकानंतर अ आणि ओ ओढानंतर अ हे स्वरचिन्ह लिहायचं आहे. चला तर अशा प्रकारे आपण प्रत्येक मुळाक्षराला अचे स्वरचिन्ह दिलेले आहे. आता त्याचा उच्चार कसा करायचा ते पाहूया. याचा उच्चार आपण कसा करतो रे? अ. त्याचप्रमाणे याचा उच्चार करायचा आहे. मग मी बोलणार आहे, माझ्या मागून बोलायचं आहे. क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ श ञ. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अचं स्वरचिन्ह दिलं, स्वरचिन्हानंतर त्याचा उच्चार कसा करायचा ते पाहिलं. आता आपण या अच्या स्वरचिन्हापासून येणारे शब्द कोणते आहेत ते पाहणार आहोत. तर मी बोलणार आहे, तुम्ही माझ्या मागून बोलायचं आहे.
ऑगस्ट कॉल वॉल मॉल लॉकर टॉपर शॉप सॉक्स डॉल हॉल। तर विद्यार्थी मित्रांनो, आता पुस्तकामध्ये हे काही शब्द नाही आहेत, पण मी तुम्हाला आता ते दाखवलेले आहे शब्द। मग ह्या शब्दांचं पहिल्यांदा नेहमीप्रमाणे या मुळाक्षरांचं वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लेखन करायचं, त्याला अचे स्वरचिन्ह द्यायचे, आणि त्यानंतर जे आपण आता 10 शब्दांचं वाचन केलेलं आहे त्या शब्दांचं सुंदर हस्ताक्षरात वहीमध्ये लेखन करायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठाला आपण अचे स्वरचिन्ह मुळाक्षरांना कसे द्यायचे आणि त्याचा उच्चार कसा होतो हे पाहिलेलं आहे। त्याच्या पुढचा पाठ आपण उद्या अभ्यासूया। धन्यवाद।